पुण्यात झिका व्हायरसचा धोका वाढता दिसत असताना महापालिकेकडून खबरदारी घेण्यात येते. महापालिकेकडून बाधित क्षेत्रात फवारणी करण्यात येते. पुण्यातील कोंढवा, एरंडवणी आणि डहाणूकर कॉलनी परिसरात होम फॉगिंग करण्यात येते. आतापर्यंत 7 रुग्ण आढळले, त्यातल्या 2 महिला गरोदर आहेत आणि त्यानंतर 69 नमुने हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले, त्यातले 41 नमुने हे गरोदर महिलांचे आहेत. पुण्यामध्ये झिका व्हायरसचा धोका वाढता दिसतोय. यापूर्वीच सुरुवातीला अगदी एखाद दुसरे उदाहरणं होती, मात्र आता 7 रुग्ण आढळलेले आहेत आणि अनेकांचे सॅम्पल्स आता NIV कडे पाठवण्यात आले. ज्ञानेश्वर आपले पुण्यातले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, पुण्यामधली ही झिका व्हायरसच्या बाबतीतली काय खबरदारी घेतली जाते? हा आकडा वाढताना सुद्धा दिसतोय, काय म्हणतायत संबंधित विभागाचे प्रशासकीय अधिकारी? पुणे महानगरपालिकेच्या वतीने या सगळ्या उपायांसाठी कंबर कसलेली आहे. वेगवेगळ्या परिसरामध्ये जी फवारणी आहे ती देखील केली जाते. आपण जर एकूण आकडा बघितला तर तो आतापर्यंत 7 इतक्या रुग्णांचा आहे, ज्यामध्ये 2 महिला गर्भवती आहेत ज्यांना झिका संसर्गाची लागण झाली. एरंडवणे असेल किंवा कोंढवा भाग असेल, या भागातले हे विशेषतः रुग्ण आहेत. मात्र याचं जे स्ट्रेस करायचं आहे की पहिला रुग्ण कुठला आहे, कुठल्या भागातून तो आहे, ते अद्याप काम होऊ शकलेलं नाही. जवळपास 100 घरात रुग्ण आहेत ज्यांचे NIV कडे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत. या सगळ्या झिका रुग्णांची संख्या वाढत असताना खरं म्हणजे ज्यामध्ये 2 महिला गर्भवती आहेत ज्यांना झिकाची लागण झाली, त्यांच्या होणाऱ्या अपत्यांना देखील त्याचा त्रास होऊ शकतो अशा पद्धतीची शक्यता आहे. आणि एकूणच जे इतर पुरुष आणि महिला आहेत ज्यांना झिका संसर्गाची लागण झाली, या रुग्णांपासून देखील त्यांची प्रकृती कशी आहे त्यावर नियंत्रण ठेवलं जात आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली हे सगळे रुग्ण आहेत. मात्र आताची जर परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं. नक्कीच ज्ञानेश्वर, या सगळ्या परिस्थितीची जाणीव ठेवून प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग, महापालिकेचा आरोग्य विभाग, राज्य आरोग्य विभाग सुद्धा योग्य ती खबरदारी घेतील अशी अपेक्षा करूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.